डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 25 सप्टेंबरच्या भागात येसुबाई रायगडावर पोहोचतात तेव्हा दरवाजातच सोयराबाई त्यांना युवराजांची भेट झाली का असं विचारतात. तेव्हा येसुबाई होकार देतात. मग युवराज परत का आले नाहीत असा खोचक सवाल सोयराबाई त्यांना विचारतात तेव्हा येसुबाई त्यावर उत्तर देऊ शकत नाहीत. तेवढ्या तिथे पुतळाबाई येऊन येसुबाईंना ओवाळतात. युवराजनींना ओवाळणं सोयराबाईंना खटकतं. सर्वजण आत जातात तेव्हा शिवाजी महाराज सदरेवर येतात. सर्वजण त्यांना मुजरा करतात. शिवाजी महाराज येसुबाईंना तुम्ही न सांगता कुणालाही सोबत न घेता गड का सोडला असा सवाल करतात. त्यांच्या ह्या संतप्त प्रश्नाने येसुबाई बावरतात. सोयराबाई थोड्या चपापतात. शिवाजी महाराज येसुबाईंना खाजगीत बोलवतात तेव्हा सोयराबाईही त्यांच्या मागं जाऊ लागतात. शिवाजी महाराज सोयराबाईंना रोखतात. सोयराबाई गेल्यावर शिवाजी महाराज मोहिमेचा वृत्तांत विचारतात तेव्हा येसुबाई सर्व वृत्तांत सविस्तर सांगतात. मोहीम फत्ते झाल्याचं सांगतात. मात्र ऐनवेळेस दिलेर खान सावध झाल्यानं राणूअक्कांना वाचवण्यासाठी युवराजांना छावणीत परत जावं लागलं असल्याचं सांगतात. शिवाजी महाराज शंभूराजांचं कौतुक करतात. इकडे शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या पाठी ठामपणे उभं असल्याचं सोयराबाईंच्या लक्षात येतं आणि आता राजारामांना भावी युवराज म्हणून रयतेच्या मनात स्थान निर्माण करणं गरजेचं आहे असा त्या विचार करतात. इकडे मुल्ला संभाजीराजांसाठी मिठाई घेऊन येतो आणि त्यांचा अपमान करतो. सोयराबाईंची राजारामांना युवराज करण्याची योजना शिवाजी महाराजांना कळेल का? स्वराज्यात परतण्यासाठी शंभूराजे काय करणार? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.